नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अशोका बुज आपलं सहर्ष असं स्वागत करतो आपण एम पी एस सी शॉर्ट्स ही एक नवीन संकल्पना आणली आहे जिच्या माध्यमातून अगदी शॉर्टकटमध्ये आपण मोठमोठे कॅल्क्युलेशन किंवा मोठमोठ्या गोष्टी आपण एकदम सरळ आणि साध्या पद्धतीने शिकणार आहोत तर आज आपल्याला शिकायचं आहे तुम्ही गुणाकार अगदी संगणकापेक्षा जास्त वेगाने करणार आहात आणि असा गुणाकार करण्याच्या पद्धती अशा गुणाकार करण्याच्या शॉर्ट टिक्स मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे मित्रांनो लक्षात घ्या एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा गुणाकार एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा गुणाकार मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं सांगणार आहे लक्षात घ्या सपोज इथं तुमच्याकडं पाच आहे आणि इकडं पाच आहे तर या दोन संख्यांचा गुणाकार कसा करणार आहात तर लक्षात घ्या या पाचचा आणि पाचचा गुणाकार करायचा आहे जो की पंचवीस येतो तो पंचवीस जशास तसा तुम्हाला इथं लिहून ठेवायचा आहे आणि एक दोन तीन चार या पद्धतीनं तुम्ही एकच्या पुढची संख्या घ्या एकच्या पुढची संख्या असणार आहे तुमची दोन मग एकच्या पुढची संख्या दोन असणार आहे आणि ही एकच्या पुढची संख्या तुम्ही इथं घ्या आणि या दोन संख्यांचा गुणाकार करा म्हणजे एकचा आणि दोनचा जर गुणाकार केला तर तो येतो दोन म्हणजे अशा पद्धतीनं दोनशे पंचवीस तुमचं इथं उत्तर येतं त्याचप्रमाणे आता बघा पंचवीसचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला म्हणजे पंचवीसचा वर्गसुद्धा आपण इथं म्हणू शकतो अगदी लक्षात ठेवा पंचवीस गुणविले पंचवीस करत असताना या दोन्हीही संख्या एकदाच कॅल्क्युलेट करायची गरज नाही संगणकावर तुम्हाला पंचवीस गुणविले पंचवीस असं पाच वेळा एखादा ब म्हणजे पाच बटन तुम्हाला प्रेस करावे लागणार आहेत परंतु पाच बटन प्रेस करण्याच्या आधी तुम्ही हे त्याचं उत्तर आणू शकता पाचापाचा पंचवीस जशाच तसे लिहिले दोनच्या पुढची संख्या तीन तीन दोन्ही सहा जशाच तसे लिहिले या पद्धतीनं तुम्ही इथं सहाशे पंचवीस हे त्याचं उत्तर आणता म्हणजेच पंचवीसचा जो वर्ग आहे हा पंचवीसचा वर्ग तुम्ही सहाशे पंचवीस लिहिता म्हणजेच पंचवीस गुणविले पंचवीस हे तुम्ही इथं लिहिता त्यानंतर पहा पस्तीस गुणविले पस्तीस आता ही ट्रिक्स फक्त एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचीच आहे आणि जी की समान संख्येची आहे लक्षात घ्या म्हणजे इकडं पंचवीस इकडं पंचवीस असल्यानंतर इकडे पंचवीसच ला इकडं पस्तीस असल्यानंतर इकडं पस्तीसच लिहावे लागणार आहे म्हणजे एकीकडं एक� पंचवीस आणि दुसरीकडं पस्तीस असं चालणार नाही दोन्ही संख्या सारख्या पाहिजेत आणि दोन्ही संख्या जर सारख्या असतील तर या दोन्ही संख्या सारख्या पद्धतीनं तुम्हाला लिहिताना या यांचं कॅल्क्युलेशन या पद्धतीनं करता येतं जसं की पाचापाचा पंचवीस एकक स्थानी दशक स्थानी लिहिलं तीनच्या पुढची संख्या चार आणि दोन संख्यांचा गुणाकार तीन चोक बारा या पद्धतीनं तुम्हाला हे लिहिता येतं बाराशे पंचवीस येतं पुढं बघा पंचेचाळीस गुणविले पंचेचाळीस करायचे थोडंसं फास्टली घेतो कारण पुढच्या आणखी संख्या आहेत ज्या की आपल्याला शंभरपर्यंतच्या संख्या शंभरच्या आसपासच्या संख्या आणि शंभरच्याही म्हणजे तीन अंकी संख्या असतील किंवा चार अंकी संख्या असतील किंवा कितीही मोठ्या संख्या असतील तर या पद्धतीनं तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन करता येतं लक्षात घ्या इथं आहे पंचेचाळीस गुणविले पंचेचाळीस म्हणजे एकक स्थानी आहे पाच आणि दु दशक स्थानी आहे चार म्हणजे आता एकक स्थानी पाच आहे तर पाचा पाचा पंचवीस जशाच तसं लिहिलं त्यानंतर चारच्या पुढची संख्या पाच चारच्या पुढची म्हणजे एक दोन तीन चार पाच यातली चारच्या पुढची संख्या पाच चार पंचवीस वीस पंचवीस हा त्यांचा गुणाकार येतो त्यानंतर घ्या पंचावन्न ही संख्या आहे आता पंचावन्न या संख्येला तुम्ही पाचापाचा पंचवीस करू शकता आणि पाचच्या पुढची संख्या सहा असते मग पाच सख तीस या पद्धतीनं तीस पंचवीस हे त्याचं उत्तर येतं अगदी गुणाकार तुम्ही संगणकापेक्षा जास्त वेगाने करू शकता कॅल्क्युलेटरपेक्षा जास्त वेगानं तुम्ही हा गुणाकार करू शकता कॅल्क्युलेटरपेक्षाही जास्त वेगानं तुम्हाला हा गुणाकार करता येतो जसं की पुढचं उदाहरण बघूया पासष्ट गुणविले पासष्ट आता लक्षात घ्या एकक स्थानी इथं तुम्हाला पाच दिसतोय एकक स्थानी पाच दिसतोय दोन्ही संख्येच्या पाच दिसतोय दोन्ही संख्या समान आहेत अट ही महत्वाची आहे की दोन्ही संख्या समान असल्या पाहिजेत दोन्ही संख्या सारख्या असल्या पाहिजेत एकक स्थानी पाच असलं पाहिजे ह्या जर संख्या अशा पद्धतीनं असतील तर लक्षात घ्या तुम्हाला पाचा पाचा पंचवीस इथं जशाच तसं लिहिता येतं आणि सहाच्या पुढची संख्या आहे सात आणि सहा सतं बेचाळीस म्हणजे बेचाळीस पंचवीस हे पासष्ट गुणविले पासष्ट या दोन संख्यांचा गुणाकार असणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला पंचाहत्तर गुणविले पंच्याहत्तर यांचा सुद्धा गुणाकार करता येतो लक्षात घ्या पंचाहत्तर गुणिले पंच्याहत्तर म्हणजे पाचापाचा पंचवीस सात सातच्या पुढची संख्या आठ सातीआटी छप्पन्न छप्पन्न पंचवीस पंच्याहत्तर गुणिले पंचवीस पंच्याहत्तर गुणिले पंच्याहत्तर या दोन संख्यांचा गुणाकार येतो त्यानंतर पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो आहे मित्रांनो की या ज्या संख्या आहेत त्या एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येलाच ही ट्रिक्स लागू पडते आणि ही ट्रिक्स इतर संख्यांकडे वापरायची नाही फक्त एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्या आणि समान संख्या ठीक आहे आता समान संख्या मग पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी दोन्ही समान संख्या आहेत सारख्या संख्या आहेत मग पाचापाचा पंचवीस दोन्ही ठिकाणी पंचवीस जशाच तसं घेतलं आणि आठच्या पुढची संख्या जी असते नऊ नवा आठ बहात्तर या पद्धतीनं तुमचं बहात्तर पंचवीस हा पंच्याऐंशीचा वर्ग येतो किंवा पंच्याऐंशीचा गुणाकार येतो त्यानंतर पुढं बघूयात आपण पंच्याण्णव पंच्याण्णव गुणविले पंच्याण्णव लक्षात घ्या पाचापाचा पंचवीस नऊची पुढची संख्या दहा नऊ धाई नव्वद नव्वद पंचवीस ही त्याचा गुणाकार येतो त्याच्या पुढं त्याच्या पुढे तुम्हाला जाऊन लक्षात घ्या की एकशे पाच गुणविल एकशे पाच अशा सुद्धा संख्येचा म्हणजे तीन अंकी संख्येचा सुद्धा तुम्हाला इथं गुणाकार करता येतो फक्त काय करायचं आहे की पाचपाचा पंचवीस दशास आहे दहाच्या पुढची संख्या अकरा आणि दहाच्या पुढची संख्या अकरा दहा अकरा किंवा अकरा धावर दर्श आणि दहा पंचवीस म्हणजेच अकरा हजार पंचवीस हे त्याचं उत्तर येतं एकशे पंधराचं करता येतं तुम्हाला एकशे पंचवीसचं करता येतं एकशे पस्तीसचं करता येतं एकशे पंचेचाळीस एकशे पंचावन्न एकशे म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्यांपासून तुम्ही म्हणजे अक्षरशः छोट्या संख्यांपासून मोठ्या संख्येनपर्यंतचे हे सगळे तुम्ही गुणाकार अगदी करू शकता ठीक आहे आता आणखी एक नवीन आणि एकदम चांगली आणि एकदम भारी अशी ट्रिक्स आहे अकरा गुणविले अकरा करायची लक्षात घ्या आता लक्षात घ्या मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही अकरा गुणविले अकरा जर करायचं म्हटलं तर एकशे एकवीस येतं त्याच पद्धतीने सांगतो आता एकशे अकरा गुणविले एकशे अकरा करायचंय काय करायचंय तुम्हाला एकशे अकरा गुणविले एकशे अकरा नुसतं कॅल्क्युलेटरच्या अगोदर करणार आहात तुम्ही एक दोन तीन जशास जशास तसे लिहा लक्षात घ्या इथं तीन अंक आहेत तर तीन अंक मध्ये आला पाहिजे आणि याला चढत्या आणि उदारत्या क्रमाने लावा एक दोन तीन दोन एक या पद्धतीनं चढत्या आणि उतारत्या क्रमाने लावल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं मग एकशे अकरा गुणविले एकशे अकरा जर केलं तर ते येतं बारा हजार तीनशे एकवीस त्याच पद्धतीनं पुढं करा एक हजार एकशे अकरा गुणविले एक हजार एकशे अकरा एक हजार एकशे अकरा गुणविले एक हजार एकशे अकरा करत असताना याच्यामध्ये चार डिजिट्स आहेत चार अंक आहेत तर चार मध्यभागी आला पाहिजे एवढंच एवढंच तुम्ही याची काळजी घ्यायची आहे की चार मध्यभागी येऊ द्या आणि त्याला एक दोन तीन चार आणि पुन्हा तीन दोन एक अशा चढत्या क्रमाने आणि इकडे उतरत्या क्रमाने लावा चार अंक आहेत चार मध्यभागील्या उरलेले अंक चढत्या क्रमाने उरलेले अंक उतरत्या क्रमाने आला तुमचा हा गुणाकार पाच अंकाचं सुद्धा असंच करू शकता पाच अंक आहेत लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच पाच मध्यभागील्या एक दोन तीन चार चढत्या क्रमाने चार तीन दोन एक उतरत्या क्रमाने आणि हे आलं तुमचं उत्तर आता खरी जादू आहे सहा अंक घ्या सहा अंक कॉम्प्युटर सुद्धा ऍक्सेप्ट करत नाही परंतु तुमचा दिमाग तुमची बुद्धी ते ऍक्सेप्ट करणार आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन बरोबर येणार आहे लक्षात घ्या सहा तुम्ही मध्यभागी सहा मध्यभागी एक दोन तीन चार पाच चढत्या क्रमाने पाच चार पाच चार तीन दोन एक उतरत्या क्रमाने आणि हे झालं तुमचं उत्तर त्यानंतर सात अंक घ्या चला सात अंकापर्यंत कॅल्क्युलेटर सुद्धा म्हणेल की माझ्या ह्या डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे परंतु तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता अगदी काही क्षणामध्ये तीन सेकंदामध्ये लक्षात घ्या अंक आहेत सात सात तुम्हाला लिहायचा मध्यभागी एक दोन तीन चार पाच सहा हे लिहायचे चढत्या क्रमाने सहा पाच चार तीन दोन लिहाचेत उतरत्या क्रमाने आणि या पद्धतीनं तुम्ही मोठमोठाले कॅल्क्युलेशन्स मित्रांनो करू शकता अगदी संगणकापेक्षा जास्त वेगाने तुम्ही गुणाकार करू शकता या फक्त ट्रिक्स तुम्हाला मिळालेल्या आहेत या एमपीसीच्या शॉर्ट माध्यमातून आणि यासारख्या अशा अनेक ट्रिक्स आपण येणाऱ्या काळामध्ये शिकणार आहोत गणिताच्या असू द्या बुद्धिमापन चाचणीच्या असू द्या किंवा इतर विषयाच्या असू द्या ज्या ट्रिक्स तुम्हाला परीक्षेला जाता जाता खूप महत्वाच्या असणार आहेत या सगळ्याच्या सगळ्या ट्रिक्स आपण इथं घेऊन आलो आहोत आणि तुम्ही सगळ्या ट्रिक्स या पाहायच्या आहेत या ट्रिक्सवर तुमचे प्रश्न सोडवायला सोपं जाणार आहे प्रश्न अगदी क्षणार्धात सुटणार आहेत कमीत कमी वेळेमध्ये तुमचे प्रश्न सुटणार आहेत असा एकही विद्यार्थी नसेल की तो म्हणेल की सर मला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही उलट तुमचा वेळ इथे शिल्लक राहणार आहे या एम पी एस सी शॉर्टचा जर तुम्ही उपयोग केला तर धन्यवाद मित्रांनो याच प्रकारचे असे अनेक शॉर्ट्स आपण येत्या भविष्य काळामध्ये घेऊन येणार आहोत धन्यवाद थँक्यू